हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग आणि नमस्कार. आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आता बघा, वाजले 7 आणि माझं आता सगळं म्हणजे रात्रीचा भात होता ना, मी त्याला फ्राय केलाय आणि कांद्याची पात बनवली आहे आणि आता चपात्या करते मी. बघा आता मग लगेच, तुम्हाला तर माहिती आहे मला फटाफट लवकर लवकर घरातलं काम आवरावं लागतं आणि लवकर मला कामाला जावं लागतं. तर म्हणून मी काही आज सकाळपासून काही तुमचा ब्लॉगिंग केली नाही सकाळपासून. तर म्हटलं मग मी आज आता सगळं निवंत थोडं आवरून झालं आहे, तर म्हटलं हाय थोडा अर्धा तास त्याच्याला मग थोडंसं गॅसला भूलूया की माझं काम मी काय करते. आणि आता मी फटाफट करणारे चपात्या माझ्या राहिल्या, आता फक्त चपात्या करायच्या राहिल्या आणि मी चपात्या करून आणि मग मी निघणार आहे कामाला. आणि तुम्हाला पण तर मी दाखवतेच, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला रोड पण दाखवते माझा आणि मी कुठं जाते कामाला, तुम्हाला तिकडचं थोडंसं लोकेशन पण दाखवते गाईज. आणि प्लीज मला सपोर्ट करा हा गाईज तुम्ही. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा गाईज. थोडं तर सपोर्ट करा गाईज, आहे ना. आणि चला, आणि आपले माणसं आपल्याला नाही सपोर्ट करेन तर कोणाला करेल, करतीलच तुम्ही सपोर्ट. चला मग, हे ना, भेटूया नेक्स्ट टाइम. बघा गाईज, आता माझं झालंय सगळं आवरून. बघा तुमच्या काकाला नाश्ता देते आणि सांगितलं ना, रात्रीचा भात फ्राय केलाय आणि पराठा केले, चपात्या केले आणि कांद्याची पात केली. बघा तुमच्या काकाला नाश्ता देते आहे. आणि आता झालंय माझं सगळं आवरून गाईज. आणि आता मी जाणार आहे कामाला. आणि बाबू देखा, बाबू पण उठला आहे. आता त्याला तयार व्हायचं आहे, पण याची शाला 12 वाजता आहे. 12 वाजता तुझी शाला? यश गेला मग घरी? आणि ते छोट्याची शाला आहे ना, त्याची 9 वाजता असते, म्हणून त्याला लवकर पाठवावं लागतं घ्यायचं आम्हाला घरी. आता गेलाय तो. चला मग, है ना. आता मी लवकर आवरून घेते आणि तुम्हाला मग दाखवते कामाला जाताना. अरे बापरे, 8:30 वाजले, लवकर करा. चला लवकर, ते लोक उभे 100 फूट पुढे. काय पटकन येवा ना तुम्ही, ना टाइम पहिलेच लय टाइम होतोय मला सकाळी सकाळी. चला लवकर बघू शकता लोकेशन किती छान आहे माझ्या कामाचं. माझ्या कामाकडचं लोकेशन कसं वाटतं तुम्हाला? छान आहे ना, मस्त झाडं पण आहे, ग्रीन ग्रीन आणि एकदम भारी वाटतं. लगाई झाली माझ्या कामाची सुट्टी आणि मी आता चालली घरी. चला मग घरी भेटू गाईज. आता मी आले कामावरून आणि आता बघा मला स्वयंपाक पण करायचं आहे. आणि तुम्हाला रोजच काय दाखव गाईज, मला पण कळत नाही ना, काही समजतच नाही थोडं, कारण की तुम्हाला तर माहिती माझं नवीन चॅनल आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली मी खोलला कधीच आहे, सो मी खोलला कधीच आहे चॅनल हा, पण असं आहे ना की मी त्याच्यावर व्हिडिओ टाकतच नव्हते. आणि आता मग माझं असं वाटतं की चला टाकूया व्हिडिओ, तर म्हणून मग मी आता रेडी केला आहे आणि आता मी व्हिडिओ करायला शूट केला आहे. तर आता तर माझं सगळं आवरून झालं आहे आणि मी कामावून आले, तुम्हाला दाखवलंच मी की कामावून आले थकून. आणि नंतर मग मी थोडा आराम करून घेतला होता आणि मग मी आता उठली आणि मग चहा पण माझा पिऊन झाला आहे. आता मी स्वयंपाक करते ना गाईज. चला मग आता मी स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला रामनगरला घेऊन जाते. आणि गाईज तुम्हाला जे आवडतं तुम्ही सांगा ना, काय मी व्हिडिओ कसा करू, काय करू तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या सांगण्यानुसार मी व्हिडिओ काढणार आहे गाईज. आणि थोडं प्लीज सोड 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 सोड, लय मस्ती करतो, लय लय किती मस्ती करतो कुत्रा. बघा गाईज आम्ही चाललोय राऊंड मारायला, बघू शकता किती मस्ती करतो कुत्रा. बघू शकता गाईज आम्ही आलोय आता राऊंड मारायला. बघा कसं वाटतं आमच्याकडचं लोकेशन. आणि आज आम्ही आलोय राऊंड मारायला. आता किती वाजले ताई? टाईम किती झाला? 11:15 गाईज. आणि 11:15 आम्ही राऊंड मारतोय. बघा जेवण, कारण आम्ही खूप उशीरा होतो ना गाईज, त्याच्यामुळे आम्ही उशीरा राऊंड मारलाय. आणि बघू शकता 11:15 पण आमच्या इकडचं लोकेशन असं आहे की तुम्हाला वाटेल पण नाही 11:15 कारण खूप लोक असतात. आणि आम्ही तिकडून येता येतात आईस्क्रीम बी खात येतो, कारण की तिकडे पुढे आहे ना, पुढे पुढे खूप स्टॉल लागलेले असतात आईस्क्रीमचे आणि मंचुरियनचे आणि कशाचे पण स्टॉल असतात. पण आम्ही चप्पल चोर
एक घाण सगळे टॉर्चर करतात त्याला, कारण तो खरंच चपला चोरतो. अरे उसका पहले तो मली है ना, उसका ये चप्पल लेके आया था वो ढूंढने को आज कोई. अरे बाप रे, पहले तो मली तो भैया नहीं ना कैसे तो वो दुकान से समझ बुझिया जा ते तो चप्पल आते थे तो लाइस है ना चप्पल शोधला है ताइकड़े त्या कोणातले लोक इकडे येतात चप्पल शोधायला. त्याला माहिती आहे इथेच भेटणार होतं बघितलं सकाळी ना. तर तो आहे ना त्याचा पाय पकडतो. चल घरी. त्यावर भैया असं तर म्हणतात चल घरी काय पाठी लागलं चावून घे ना बघतो रबर. चला गाईज बघू शकता तुम्ही जाऊन, मला किती मज्जा वाटतं. आणि आमच्या इकडचं लोकेशन तुम्ही बघू शकता किती भारी आहे. आणि सगळ्यात दूर हिरवंच हिरवं आहे गाईज, एकदम भारी वाटतं गाईज. बघू शकता किती हिरवं आहे. आणि ह्यो बाल पण आला आहे माझ्यासाठी, ह्यो मोठा मुलगा पण आला आहे माझ्यासाठी. छोट्या वाल्याला आता आम्ही घरी सोडलं आहे. आणि चला मग आता आम्ही फिरतोय. आणि तुम्ही तुम्हाला वॉक करायचं होतं, तुम्ही पण येऊ शकता वॉक करायला, कारण आमच्या इकडचं लोकेशन खूप छान आहे गाईज. आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या